नमस्कार, मी रश्मी। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया काही ठळक घडामोडी। अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याविरोधात वारकरी व हिंदुत्ववादी संघटनांचा आझाद मैदानावर भव्य भजनी मोर्चा। भैया हटाव मुंबई बचाव नारा देत कोळी महिलांचा आपल्या विविध मागण्यांकरिता आझाद मैदानावर एल्गार। धर्माधिकारी कुटुंबियांचे समाज प्रबोधनपट कार्यावरील चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन 21 ते 26 नोव्हेंबर दरम्यान सर्वांकरिता खुले। F4Friends.com या नवीन प्रॉफिट शेअरिंग सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाची निर्मिती, आता घरी बसल्या कमवता येणार पैसे। आणि सचिनच्या पार्टीत दिग्गजांची मांदियाळी, बॉलिवूड स्टार्स क्रिकेटपटूंसोबत राजकीय नेत्यांची उपस्थिती। समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या देवदंडा येथील धर्माधिकारी कुटुंबियांनी निस्वार्थपणे केलेल्या सामाजिक जनजागृतीच्या कार्यावरील आधारित चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील कालाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले। 21 ते 26 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन तीर्थस्वरूप श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी दाखवलेल्या मानवता धर्माच्या मार्गावरून वाटचाल करत श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांनी समाज प्रबोधन कार्याचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे। अशा या धर्माधिकारी कुटुंबियांचा समाज प्रबोधनपट कार्यावरील चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आले, ज्याचे उद्घाटन आदरणीय तीर्थस्वरूप श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते आज करण्यात आले। 21 ते 26 नोव्हेंबर दरम्यान रोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे चित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून या प्रदर्शनात 28 चित्रे ठेवण्यात आली आहेत। रेवदंडा येथील धर्माधिकारी कुटुंबियांतर्फे गेली 70 वर्ष संपूर्ण भारतामध्ये एक समाज जागृतीचं कार्य केलं जात आहे आणि याच समाज जागृतीला चित्रबद्ध जे या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि त्याच्यावरच आधारित 28 चित्र आणि त्यांचं प्रदर्शन या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मांडण्यात आलेलं आहे। आजच श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि संपूर्ण कुटुंबियांनी या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे। उद्यापासून हे चित्र प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुलं राहणार आहे। 21 ते 26 तारखेपर्यंत हे चित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहील। अर्थातच हे प्रदर्शन अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी निर्मूलन शिवाय याचबरोबर आणखी ज्या काही समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, त्यांच्यावर भाष्य केलं गेलेलं आहे आणि अर्थात या संपूर्ण कुटुंबाने म्हणजे श्री नानासाहेब असो, महाराष्ट्र भूषण श्री नानासाहेब, श्री आप्पासाहेब आणि श्री सचिनदादा यांनी समाज जागृतीसाठी केलेलं जे कार्य आहे किंवा जे केलेलं प्रबोधन आहे त्याचा एकंदरीत आढावा या चित्र प्रदर्शनाद्वारे या ठिकाणी घेण्यात आला आहे। सहजा से वडली और हम लोग यहाँ पे हम लोग फैशन स्टूडेंट है तो हमें सब डिज़ाइन वगैरह सब नॉलेज होने के लिए हमें सब पिक्चर्स एंड ऑल सब पेंटिंग वगैरह दिखाते हैं, इंस्पिरेशन मिलता है। और क्या मी इथून एज्युकेशन कॉलेज म्हणजे वरील राहते। प्रदर अति उत्तम म्हणजे समाजाला एक धडा देण्यासारखा आहे की इथून आपण शिकलं पाहिजे। ह्याच्यात जे सगळ्या चित्रामध्ये दाखवले आहेत कशा स्टेप बाय स्टेप आपली सुधारणा व्हायला पाहिजे हे सगळं लोक दाखवलेलं आहे आणि ही बाब मी सगळ्यांना सांगेन की हे नक्कीच सगळ्यांनी प्रदर्शन बघावं आणि प्रगती करावी। ओंकार स्वरूपा तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो
कॅमेरामॅन विजय सह सुरेश पाटील जनादेश वृत्तवाहिनी करिता. आपल्या विभागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणती समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा. आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 172 लाखिया किशोर गोवणी पूर्व मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 6431216 किंवा 9322860015. तर यावर त्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी पाहत राहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.